आपण बिबड्या करतोय त्या बिबडींसाठी आता जवळपास पाणी ठेवायचंय. पाणी उकडी येईपर्यंत पाणी गरम केलं. एक कप ओवा, एक कप जिरं, एक कप बडीशेप, एक कप तीळ, चवीनुसार मीठ, मिरची आणि हिंग, लसूण पेस्ट. मसाला टाकतो. किलो बिबड्यांची रेसिपी आहे. मसाला वगैरे सर्व टाकलाय. पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे 1.5 किलो गव्हाचं चीक आहे, 1.5 किलो बाजरीचं चीक आहे, 1/2 किलो साबुदाणा दळून पावडर करून भिजवलेले आणि हे 1/2 किलो तांदूळ दळून भिजवलेले. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याच्यामध्ये टाकतोय मसाल्यामध्ये. आता हे शिजवून घ्यायचे. आता हे पाहि असं पीठ आपलं तयार होत आहे शिजून. याला 15 ते 20 मिनिटं शिजून द्यायचे. बिबडीचं पीठ शिजून तयार झालेले. आता हे आम्ही ताटावर कागद ठेवलं, त्याला तेल लावलेले, त्याच्यावर हे 1 चमचा पीठ घ्यायचे आणि हाताला पाणी लावून ते पीठ थापायचे. बुडी थापून तयार झालेली. आता ही साडीवर वाळत घालायची. Thank you.